उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज 4 जून रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीचा तर विदर्भामध्ये उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहेत. शनिवारी म्हणजे 3 जून सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील अमरावती इथं राज्यातील उच्चांकी म्हणजेच 43.6° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, परभणी इथं तापमान 43° अंशांच्या पुढं होतं. उर्वरित राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान 40 पार असल्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून विदर्भामध्ये उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात उष्ण आणि दमट दोन्ही हवामान असह्य होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.